संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला होता। साकूर पठार भागातील बिरेवाडी ग्रामपंचायत शिवारामध्ये कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतो आहे। कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रांत अधिकारी तहसीलदार साकूर ग्रामीण दवाखाना यांनी प्रयत्न करून बिरेवाडी ग्रामपंचायत हद्दीमधील कोरोना महामारी आटोक्यात आणली। तरी देखील काही वाड्या वस्त्यांवर कोरोनाची स्थिती गंभीर पाहायला मिळते। आज रविवार असून सुद्धा तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार पुन्हा बिरेवाडी ग्रामपंचायत शिवारामध्ये कोरोनाची फेर तपासणी करण्यात आली। चंदनापुरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉक्टर देशमुख आणि स्टाफ तसेच आशा सेविका आणि स्थानिक ग्रामपंचायत बिरेवाडी कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नाने कोरोना टेस्ट चालू केली आहे। ग्रामपंचायत बिरेवाडी आज रोजी आमच्या गावामध्ये ॲक्टिव्ह पेशंट 12 आहे, परंतु याच्या आधी म्हणजे माहे एप्रिल ते आत्तापर्यंत जवळजवळ 82 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह सापडले। त्याच्यापैकी 4-5 लोकांचा मृत्यू पण कोरोनामुळे झाला। मग गावामध्ये ही साखळी तोडण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब, आमचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रांत साहेब आणि गावातील सर्व सरपंच आणि सदस्यांच्या यांनी आम्ही तहसीलदार साहेबांना एक विनंती केली होती की आमच्या गावामध्ये एक रॅपिड टेस्टचे कॅम्प लावा म्हणून, आणि तहसीलदार साहेबांनी लगेच आज आम्हाला सगळ्यांनी त्यांना विनंती केली होती। आणि आज संध्याकाळी त्यांनी आम्हाला जवळजवळ 1,625 रॅपिड टेस्टच्या किट उपलब्ध करून दिलं आहे आणि त्याचा कॅम्प आता गावामध्ये सुरू झालेला आहे। ह्या कॅम्पचा आमचा एकच उद्देश आहे की गावामध्ये ही कोरोनाची साखळी आज 8 दिवसापासून आमच्या गावामध्ये फक्त एक दोन कुटुंब पॉझिटिव्ह निघ एक पेशंट पॉझिटिव्ह निघतोय, पण ह्या कॅम्पमधून मूळच नष्ट करायचा आमचा संकल्प आहे। म्हणून आम्ही हा कॅम्प आयोजित केला आहे